राहता तालुक्यातील अस्तगाव येथील फुलशेती तसेच नर्सऱ्या मृग नक्षत्रातील दमदार पावसाने बहरले आहेत. सर्वदूर पाऊस झाल्याने बहुतांशी ग्राहक फुलझाडे फळझाडे यांची रोपे खरेदीसाठी अस्तगावच्या नर्सऱ्यांमध्ये गर्दी करत आहेत. यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली, यामुळे शेतात तसेच घराच्या आजूबाजूला फळझाडे फुलझाडे लावण्यासाठी त्यांची रोपे खरेदी करण्यासाठी ग्राहक अस्तगावच्या नर्सऱ्यांमध्ये गर्दी करत आहेत. अस्तगाव येथे 40 ते 45 छोट्या मोठ्या नर्सऱ्या आहेत. तुळशीच्या रोपापासून तर वडाच्या रोपापर्यंत विविध रंगी फुलझाडे फळझाडे तसेच विविध दुर्मिळ औषधी वनस्पतींचे रोपे येथे मिळत असल्याने ग्राहकांची रोपे खरेदीसाठी सध्या मोठी गर्दी होत आहे. नर्सरी उद्योगामुळे आस्तगाव परिसरातील तरुणांना चांगला रोजगार मिळाला आहे. येथील 500 ते 600 तरुण डाळिंब द्राक्षे तसे अन्य झाडावर कलम करून त्यांची रोपे तयार करण्यात माहिर आहेत. गुलाब शेतीतही आस्तगाव परिसर अग्रेसर आहे. शिर्डी नजीक असल्याने मोठी बाजारपेठ येथील फुलांना मिळाली आहे. ही फुले नाशिक मालेगाव मुंबई औरंगाबाद तसेच अन्य राज्यातही पाठवली जात आहेत. जून महिना उजाडला की पाऊस पडतो आणि या पावसाळ्यामध्ये नर्सऱ्या बहरून जातात. अस्तगावचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी अगदी तुळशीपासून तर अगदी वडाच्या झाडापर्यंत सर्वच झाडे त्या ठिकाणी अगदी औषधी असतील, कॅक्टस असतील किंवा इतर सर्वच फुलझाडं फळझाडं या ठिकाणी अस्तगावमध्ये मिळतात. आणि अस्तगावचं महाराष्ट्रामध्ये एक वैशिष्ट्य आहे, नर्सरीचं गाव म्हणून गुलाबाचं गाव सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. आज या ठिकाणी आपल्याकडं या माऊली नर्सरीचे मालक ज्ञानेश्वर जेजूरकर आहेत. कुठले कुठल्या प्रकारचे रोपं तुमच्याकडे मिळतात या ठिकाणी? माझ्याकडं गार्डनचे सगळे रोपं मिळतात, तुळशीपासून तर वडापर्यंत सगळे रोपं, अजून फळझाडं छोटे मोठे. आणि आपण गिराय कस्टमरला चांगली रोपं देण्याचा प्रयत्न करतो, उत्तम प्रकारची क्वालिटी आणि रेट बी वाजवी दरात एकदम. आणि आपला माल जळगाव महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जातो, जळगावपर्यंत जातो, इकडे जळगाव नगर वरती अकोला संगमनेर हे अवतीभोवती सर्व जेवढे तालुके तेवढ्या तालुक्यामध्ये जातो आहे. कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये गर्दी असते साधारणतः? साधारण जून जुलै ऑगस्टमध्ये 3 महिने चांगली गर्दी असते. नगर जिल्ह्यातून की नगर जिल्ह्याच्या बाहेरून पण ग्राहक असतात? नगर जिल्ह्याच्या बाहेरून पण ग्राहक असतात, नगर जिल्ह्याच्या बाहेरचे पण अंमळनेर वगैरे जुळा अंमळनेर. आस्तगावमध्ये बरेचसे कुटुंब या नर्सरी व्यवसायावर अवलंबून आहेत. डाळिंबाच्या रोपांचे माहेरघरही आस्तगाव बनले आहे. आस्तगावची ओळख गुलाबाचे गाव नर्सऱ्यांचे गाव अशी झाली आहे. मी महेंद्र जेजूरकर, आस्तगाव, सारोमत वार्ताहर.